नमस्कार, AGS क्लासेसमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला आंब्याचा रवा केक कसा करायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी मी हे आंब्याचा पल्प घेतलेला आहे, एका आंब्याचा काप आहे ते, आणि या ठिकाणी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। 240 ml कप आहे हे, तर या ठिकाणी मी ही 1.5 वाटी रवा घेतलेला आहे, एक आणि हे अर्धा। या ठिकाणी 1/2 वाटी मी दही घेतलेलं आहे, आंबट दही नाही आहे, ताजं दही आहे। अर्धा कप मी पिठी साखर घेतलेली आहे, हे पहा, अर्धा कप या ठिकाणी साखर घेतलेली आहे, आणि 1/4 कप मी तेल घेतलेलं आहे। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता, पण 1/4 कपापेक्षा थोडं कमी मी तेल घेतलेलं आहे। आणि हे आता आपण चांगलं मिक्सरमध्ये फिरून घेऊया। हे पहा, हे मिक्सरमधून एकदम बारीक अशी फाईन पेस्ट काढून घेतलेली आहे, कारण आपण या ठिकाणी रवाच घेतलेला आहे, कॉर्नफ्लावर वगैरे कोणतंच हे वापरलेलं नाही आपण। त्यासाठी आपला रवा छान असा बारीक होईपर्यंत आपण हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आंब्याचा परफेक्ट छान असा एकजीव झाला पाहिजे, आणि हे बॅटर आता आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे पहा, हे आपलं बारीक हे बॅटर यामध्ये काढून तयार झालेलं आहे। तर यामध्ये जर तुम्हाला अजून डार्क कलर हवा असेल तर आपण मँगोचं इमर्शियल टाकूया, ऑप्शनल आहे हे, नाही टाकलं तरी चालेल। या ठिकाणी मी 2-4 थेंब मँगो इमर्शियल टाकलेलं आहे। तसे आंबे आपले एकदम गोड असा आंबा होता, हापूस आंबा आहे हा, तर त्यामुळे इमर्शियल नाही टाकलं तरी चालेल। तर हे थोडंसं घट्ट बॅटर आहे, तर मी या ठिकाणी अर्ध्या कपापेक्षा पण कमी दूध घेतलेलं आहे, तर मी थोडंसं यामध्ये ॲड करते। कारण रवा हा भरपूर हे पिते, पाणी पिते। बॅटर घट्टच वाटत आहे, तर या ठिकाणी मी थोडंसं अजून दूध टाकून घेते। आणि हे 5 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून देऊया, तेव्हा आपण आपलं केक टिन तयार करूया आणि कढई पण प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊया। हे आपण कुकरचा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही ॲल्युमिनियमचाही डब्बा घेऊ शकता किंवा कुकरचाही घेऊ शकता। केक टिन अवेलेबल नसेल तर कुकरचा डब्बाही घ्या, छान केक बेक होते यामध्ये पण। मी पहिले तेल लावून घेतलं होतं डब्याला, आणि आताही आपण चारी बाजूने थोडंसं ते लावून घेऊ। हे आपला केक टिन तयार झालेला आहे, तर आपलं बॅटरही तयार झालेलं आहे। बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे, तर यामध्ये मी थोडंसं 1 टेबलस्पून दूध टाकून घेणार आहे। आपण 1/2 कप दही घेतलं होतं आणि 1/2 कप दूध यायला लागलेलं आहे। जर रवा जुना असेल तर थोडंसं 1-2 टेबलस्पून जास्त दूध ॲड करा। हे पहा, हे बॅटर आता परफेक्ट झालेलं आहे। आता यामध्ये शेवटी आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा, तर यामध्ये 1 टीस्पून मी बेकिंग पावडर घेतलेलं आहे, आणि 1/2 टीस्पून सोडा घेतलेला आहे। हे पहा, 1/2 टीस्पूनपेक्षा पण कमी आहे। आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। खूप छान असा आंब्याचा कलर दिसत आहे, आणि हे बॅटर आता तयार झालेलं आहे। कट अँड फोल्ड, आणि आपण हे आता केक टिनमध्ये टाकून घेऊया। तर हे आपण छान असं टॅप करून घेऊया।
आणि वरून असं छान प्लेन करून घेऊया. आणि यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे, ऑप्शनल आहेत हे. कढई मी प्रीहीट करण्यासाठी ठेवली होती, आपली कढई प्रीहीट झालेली आहे आणि यामध्ये आता हे मी केक टिन ठेवून देणार आहे. याला जवळपास 40 मिनिटं केक बेक होण्यासाठी वेळ लागेल बारीक गॅसवर. आपण 35 मिनिटाला एकदा केक चेक करूया आणि नाही जर झाला तर 5 मिनिटं ठेवूया. थोडासा गॅस सुरुवातीला मी 5-1 मिनिटं थोडासा मीडियमपेक्षा थोडा जास्त करून घेणार आहे. हे बघा 35 सेकंद झालेले आहे, आपला केक छान असा बेक झालेला आहे, फुलला पण आहे. हे आपण चेक करून घेऊया. हे पहा आपली स्टिक क्लीन येत आहे, तर या ठिकाणी आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे 35 मिनिटामध्ये. जर चिकट येत असेल तर तुम्ही 5-1 मिनिटं अजून बेक होण्यासाठी ठेवा, 40 मिनिटामध्ये परफेक्ट केक बेक होतो. आता हे मी काढून घेत आहे, थोडंसं 1/2 घंटा याला थंड होऊ देऊया आणि मग मी तुम्हाला कट करून दाखवते. 1/2 तास झालेला आहे, बऱ्यापैकी केक थंड झालेला आहे. हे पहा किती छान आपला केक असा बेक झालेला आहे. यावरचं बटर पेपर मी काढून घेते. हे पहा खूप छान आपला केक बेक झालेला आहे, किती स्पॉन्जी झालेला आहे मी तुम्हाला दाखवते. हे पहा एकदम असा स्पॉन्जी असा केक झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. हे पहा थंड झालेला आहे, मी या ठिकाणी तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा किती छान असा आतमधून पण खूप असा स्पॉन्जी असा केक झालेला आहे. हे पहा खूप छान बेकही झालेला आहे परफेक्ट असा. या ठिकाणी आपला हा रव्याचा केक तयार झालेला आहे. हे आपला रव्याचा केक तयार झालेला आहे. ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.